दक्षिण मुंबईत मिलिंद देवरा की यामिनी जाधव असा सध्या प्रश्न निर्माण झालेला आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारीसाठी सध्या रस्सीखेच सुरू आहे. दक्षिण मुंबईत शिंदेंची शिवसेना लढणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. मिलिंद देवरा यांचे उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी यामिनी जाधव यांना तयारी सुरू करण्यास सांगितल्याची सुद्धा माहिती मिळते आहे. आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी, सध्या आपल्यासोबत आहेत. पंकज, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्येच आता रस्सीखेच सुरू झाली असं म्हणावं लागेल. जी माहिती आपल्याला मिळालेली आहे पुढील त्याच्यानुसार मुख्यमंत्र्यांनी का परवा रात्री झालेल्या बैठकीत यामिनी यशवंत जाधव यांना तयारी करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र अजूनही मिलिंद देवरा हे या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची माहिती मिळते आहे. त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून, त्यांच्या कार्यकर्त्यांकडून अशा पद्धतीने सोशल मीडियावरती सुद्धा काही पोस्ट टाकल्या जात आहेत. त्यामुळे मिलिंद देवरा हे अजूनही दक्षिण मुंबईतून इच्छुक आहेत हे स्पष्ट होतं. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत अगदी काही दिवस राहिलेले आहेत. शिंदेच्या शिवसेनेकडून उमेदवार म्हणून यामिनी यशवंत जाधव असतील की मिलिंद देवरा या समोरचं प्रश्नचिन्ह अजूनही कायम आहे. मिळालेल्या माहितीनुसार यामिनी यशवंत जाधव यांनी पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केलेले आहेत. अंतर्गत बैठकांना सुरुवात केलेली आहे. त्यामुळे नक्की कोण लढवणार हे प्रश्नचिन्ह हो नक्कीच. पंकज हो, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.